पाचोरा शहरातील बसस्थानक शेजारील छत्रपती शिवाजी महाराज नगर भागात मागील 100 वर्षांपासून पिढ्यांना पिढ्या रहिवासी राहतात. बसस्थानकाच्या उत्तरेला भिंतीला लागून शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित रस्ता मंजूर असून या रस्त्याची रुंदी 15 मीटर आहे. परंतु या रस्त्यावर काही लोकांनी मोठमोठे लोखंडी पत्र्याचे शेड बांधून अतिक्रमण केलंय. 15 मीटरचा रुंदीचा रस्ता यामुळे फक्त 4 फूट रुंदीचा राहिलाय. या रस्त्यानं चालताना किंवा दुचाकीवरून जाताना मोठी अडचण निर्माण होते. या परिसरात रिक्षा किंवा अँब्युलन्स येत नाहीत. रुग्णांना हातावर धरून मुख्य रस्त्यावर आणावं लागतं. या परिसरात सार्वजनिक शौचालय आहे, परंतु रस्ता नसल्यानं या शौचालयाची साफसफाई करण्यासाठी तसेच या परिसरातील केरकचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्यानं आरोग्याचा प्रश्न उद्भवतोय. या अतिक्रमणामुळे स्वच्छ शहर सुंदर शहर या योजनेला खीळ बसलीय. अतिक्रमण काढण्याची मागणी केल्यास अतिक्रमणधारक धमक्या देतात, म्हणून या परिसरातील रहिवासी सुरेश पाटील, किशोर राय साकडा, दीपक पाटील, गफूबाई शहा, वाजिद बागवान यांनी पाचोरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बावीसकर यांना निवेदन दिलं व त्वरित अतिक्रमण न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय. मी आज प्रशासनाला सूचित करतो की पाचोरा शहराचा विकास आराखड्यावर जो मंजूर रस्ता आहे शिवाजीनगर बसस्टँडच्या उत्तरेस लागून, त्या अतिक्र रस्त्यावर आज रोजी व आजच्या स्थितीला मोठेमोठे शेड 20x15 शेड अशी उभारून संबंधित व्यक्ती ती जागा विकत आहे आणि इतरांना ते अतिक्रमण करण्यात भाग पाडत आहे. या अतिक्रमण धारकांमुळे मागच्या गलीला पाणी येत नाही. त्या अतिक्रमण धारकांना व आम्ही शासनालाही विनंती केलेली की जेणेकरून आम्ही शासनाला एक विनंती करतो की ह्या अतिक्रमणधारकांना आज शासनाने त्यांना अतिक्रमण काढण्यात यावा. ही विनंती आम्ही सगळी म्हणून केलेली आहे. तसं ती मागच्या गलीला पाणी येत नाही. स्वच्छतालयाचे काय पेंटर साहेबांना सांगितलं की बा स्वच्छालयास स्वच्छ राहत नाही. या कारणामुळे आपण हा अतिक्रमण काढण्याचा आपण धाडस धरलेला आहे. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव.